सर्वांचे, कारण मला असे खूप सारे मेसेज येत आहेत, माहित नाही, कारण सर्व आपण आपल्या ज्या ग्रुपमध्ये पहिल्या दिवसापासून जर सर्वजण तुम्ही कोणीतरी असाल तर मला नाही वाटत की प्रॉब्लेम आला पाहिजे. पण एक जस्ट मिनिट, खूप सारे मेसेज आत्ता पण थोड्या वेळापूर्वी मला येऊन गेला मेसेज, आणि म्हणून मी थोडस एक 2 मिनिटं घेतो सर्वांचे, एक जस्ट मिनिट स्क्रीन शेअरिंग करू आणि मग आपला आपला रेग्युलर प्रॅक्टिस जाऊया. सो 1 मिनिट का ओपन होत नाही, हा 1 मिनिट. ओके यायला पाहिजे, समथिंग इज इश्यू, 1 मिनिट होते. मला कोणीतरी मदत करेल का, स्क्रीन शेअरिंग दिसतंय का काही? हा आता नाही आलं, दिसत आहे. आता आलं, आता आलं. हो हो आलं आता आलं. आलं. ओके हो सर आले. सो आपण सर्वजण वेळेवर जॉईन होऊया. मी फक्त मोजून 3 मिनिटं घेतो याच्यासाठी, 3 स्लाइड आहेत, 3 किंवा 2 मिनिट. जर कोणी मला आत्ता किंवा याच्या आधी प्रश्न विचारला असेल की रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर पुन्हा सांगतो, हा फॉर्म ऑलरेडी मी ग्रुपमध्ये आज पण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. हा फॉर्म मॅन्डेटरी फॉर द माय ऑडिट पर्पज. एक तुमचा डाटा माझ्याकडे असावा, जरी ऑनलाइन मिळे असेल, पण ऍज अ एनजीओ म्हणून जे काही प्रोजेक्ट आपण रन करतो, माझ्यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून हा फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. याच्यामध्ये जी काही माहिती असेल, साधी सोपी, नाव, ऍड्रेस, तुमचे व्हॉट्सअप नंबर, रेग्युलर नंबर, परत तुम्ही इंटरेस्ट, एक असा एक पार्ट आहे पुढचा की आपण अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब नंतर कुठल्या प्रायोरिटीवर पुढचे आपण क्लासेस मे बी रन केले पाहिजे ऍज अ एनजीओ. 1 बाय 1 होतील. तुम्ही म्हणाल की लस पुढच्या महिन्यात आम्हाला चेसचा पाहिजे, असं नाही पॉसिबल. जे काय आपल्याकडे आपल्या प्लॅनिंग प्रमाणे, एनजीओच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे जे जे शक्य आहे ते आपण घेऊया. त्याच्यात हा फॉर्म फिल करायचा. त्याच्यानंतर खूप साऱ्या जणांचा अजून नेमका प्रश्न येतो की कुठल्या फोनवर पे करायचं आणि नेमकं काय काय करायचं. या फॉर्म मध्ये जर प्रामाणिकपणे सर्व सेंटेन्स वाचले तर चौथी पाचवीतल्या मुलाला पण समजेल, इतकं सोपं दिलेलं आहे. या नंबरवर तुम्हाला जे काही पे करायचंय या नंबरवर करायचंय, आणि हा माझा स्वतःचा नंबर आहे जो ब्रेन ट्रेनच्या आपण ऍक्टिव्हिटीज साठी यूज करतो. याच्यावर तुमचं हे फिल केलेलं किंवा पे केलेला स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. ओके, पुन्हा मला वाटतं याच्या इतकं अजून काही सोपं नाही, मी सर्व समजून सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा मी पुढच्या स्लाइडला जातो. पुढच्या स्लाइड मध्ये खूप साऱ्या जणांचे अजून मला प्रश्न असे येत आहेत की नेमकं किती लेवल तुम्ही अबॅकस शिकवणार आहे, असा एक कॉमन प्रश्न येतोय. आपल्याकडे पहिल्या दिवशीचे जर तुम्ही सर्व लेक्चर ऐकले असतील तर आपल्याकडे आता 4 लेवलचे बुक आहेत. हे बघा, हे 2 आणि हे 2. हा जो पार्ट आहे 0, ऑलरेडी गेल्या 3 दिवसात जे आपण शिकलो तो 0 लेवल तुमची झालेली आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं तुमची 0 लेवल झाली. आणि 0 लेवल काय असतं, जेव्हा बुक येईल तेव्हा तुम्हाला जर आपण खऱ्या अर्थाने इथून स्टार्ट करणार आहेत, इथून स्टार्ट करणार आहेत, इथून स्टार्ट करणार आहेत, या आपोआप होतील तुमच्या. म्हणजे जर आपल्याकडे क्लासमध्ये जर फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्डचे मुलं आले तर त्यांना 7 लेवल असतात, म्हणजे या 2 आणि या 5. आणि जर आपल्याकडे फोर्थ फिफ्थ स्टँडर्डचे मुलं जे मॅच्युअर्ड मुलं आहेत ते आले तर आपल्याकडे 5 लेवल असतात. इथं 5 लेवल आहेत, दिसत आहेत तुम्हाला, 5 लेवल असतात. जर फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे मुलं आले तर 7 असतात, आणि जर सिनियर ज्युनियर नर्सरीतले मुलं आले तर आपल्याकडे 8 लेवल असतात. कारण प्रत्येक पालकालाच गळ्यात लेवल टाकायचे, आणि विनाकारण फक्त पैसे हा उद्देश नाहीये, तर त्यांच्या मॅच्युरिटी प्रमाणे त्यांच्या डिफिकल्ट लेवल कमी जास्त असतात, आणि त्या डिफिकल्ट लेवल प्रमाणे मुलांच्या लेवल कमी जास्त होतात. म्हणून आपल्याकडे आता सध्या आपण या 4 लेवलची बुक तयार आहेत. तुमचं प्लीज, कोणाचं तरी माईक चालू आहे, थोडासा बंद करून ठेवतो का सर्वजण? प्लीज थोडीशी रिक्वेस्ट आहे, प्लीज माईक बंद ठेवा, जेव्हा गरज आहे तेव्हाच माईक ऑन ठेवा. सो तरी पण या बुक आपल्याकडे आत्ता प्रिंट तयार नाही आहेत, कारण इट इज ऑफ कॉस्ट, आणि आपण एनजीओ म्हणून काम करतो, जसं जसं पुढे जातोय तसं त्याची प्रिंट तयार असतील. पण जरी प्रिंट नसते तरी प्लीज माईक बंद ठेवा प्लीज. मला आता सर्वांचे तोंड बंद केले मी, कारण आपण थोडी कॉमन डिसिप्लिन, आपण सर्व एक टीचर ग्रुप मध्ये आहोत, तर जेव्हा टीचर म्हणून आपण बसतो तेव्हा एक लहान मुलांपेक्षा आपण मोठे आहोत, तेव्हा एक मॅच्युरिटी हा एक प्रकार असतो की
आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि दुसऱ्यामुळे आपल्याला होऊ नये, अशा काही डिसिप्लिन्स असतात. आणि ऑनलाईनच्या जमान्यात गेल्या 2 वर्षापासून मोबाईलचं स्विच ऑन करणं, स्विच ऑफ करणं हे जे अंगठा टेकणारे लोक आहेत ते सुद्धा प्लीज ट्रेन झालेले आहेत. आपण या काही बेसिक गोष्टी आपण डिसिप्लिन फॉलो केल्या पाहिजे. का माझा उद्देश काय असतो की तुम्हाला बोलता यावं म्हणून मी सगळ्यांना ऑन ठेवतो. आणि बोलण्याची आपली पद्धत क्लासमध्ये हात वरती करायचा, मला तुम्ही दिसले की मी तुमचं नाव घेऊन बोलायला सांगेल तेव्हाच तुमचं माईक ऑन असलं पाहिजे. हा एक कॉमन डिसिप्लिन असतो. सॉरी पण बोलणं गरजेचं होतं म्हणून बोललो. सो याबद्दल जे काही फोन येत आहेत त्यांचं उत्तर आहे, आपल्याकडे 8 लेवलचा प्रोग्राम आहे. काही प्रोग्राम असा असतो की तुम्हाला जेव्हा आपण हायर लेवलचं एज्युकेशन घेतो तेव्हा ऑलरेडी तो होतो, म्हणून पुन्हा याच्याबद्दल काही नाही. रजिस्ट्रेशन बद्दल पुन्हा अजून प्रश्न येतात, खूप सारे कॉल येतात, मी नेमकं कुठलं रजिस्ट्रेशन करू? तर आपण आधी फक्त एकच प्रकारचं रजिस्ट्रेशन करत होतो, पण त्याच्यात खूप साऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स होत्या प्रत्येकाच्या आणि त्यामध्ये प्रत्येकाला फ्लेक्झिबिलिटी यावी म्हणून आपण 3 पद्धतीचं रजिस्ट्रेशन ठेवलंय. ऍज अ टीचर आणि फक्त तुमचं, तुम्हाला फक्त स्वतःचं किट, एक टीचरचं टूल किट सर्टिफिकेशन, याच्यामध्ये सर्व ट्रेनिंग इन्क्लुडिंग हे टीचर मध्ये किंवा फ्युचर मधल्या पण ट्रेनिंग येणार आहे. कारण यू आर द वन ऑफ द मेंबर ऑफ द एनजीओ, तुम्ही एक परमनंट मेंबरशिप आहात, म्हणून ज्या काही पुढच्या ट्रेनिंग येणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असेल, पुन्हा त्याची फी नाही. हा मात्र असं पण सांगितलं होतं मी, कदाचित आपण एखाद्या खूप एक्सपर्ट पर्सनला आणलं आणि त्याचीच फी समजा आपल्याला 50,000 रुपये 25,000 रुपये पे करावी लागली, आणि त्यावेळेस जर आपले 100 लोक येणार असाल आणि कदाचित आपल्याला 200-100 रुपये जर आपल्याला प्रत्येकाला पे करावे लागले एखादा एक्सपर्ट पर्सन डिमांड नुसार, आणि त्यावेळेस मात्र ते पण तुमच्यावर इच्छेनं असेल की ते 200 रुपये पे करायचे की ते कोर्स जॉईन करायचा की नाही करायचा. जसं आपण वेगवेगळ्या, कारण प्रत्येक जण फ्री शिकवेल याची काही गॅरंटी नाही, पण त्यातल्या त्यात पुढच्या फ्युचरमध्ये तुम्ही मेंबरशिप असल्यामुळे खूप साऱ्या, जर आपल्याला फ्युचरमध्ये सीएसआरच्या माध्यमातून कोणी दाते भेटत गेले तर खूप सारा स्किल डेव्हलपमेंटवर आपल्याला काम करायचं, त्या सर्व ट्रेनिंग फ्री असतील. म्हणून आपण हा एक परमनंट एक टीचरसाठी रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला लगेच 10 मुलांचं किट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी 9,100 आहे, आणि स्कूल लेवलला तुम्हाला इमिजिएटली 50-100 मुलांना जर तुमचा स्कूलला जर तुम्हाला क्लास सुरू करायचा असेल तर 2 टीचर तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जेव्हा 100 मुलांचे तुम्ही किट ब्रेन ट्रेन करणं घ्याल तेव्हा हे 10,000 रुपये तुमचे मायनस होतील. अशा पद्धतीचा आपलं एक रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी मी सर्व तुम्हाला पहिल्या क्लासेस सांगितलंय, पण म्हणून एक 3 मिनिटं मी तुमच्या हक्काने आज मागून घेतले. सो नाऊ रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पण त्याच्या आधी मला माहिती आहे थोडस एक रिव्हिजन करून घेऊया. ओके, सोमवार नंतर, कारण सोमवार मला वाटतं मला सोमवारपासून मला सेकंड शिफ्ट असेल, त्याच्यानंतर आपला डायरेक्ट क्लास होईल रविवारी. सोमवार नंतर तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांच्याकडनं त्यांच्यापर्यंत जे लांबचे होते मी त्यांना ऑलरेडी आज पोस्ट केले. त्यातले माझ्या एक इम्पॉर्टंट, एक लखनौचं इम्पॉर्टंट होतं, एक जळगावचं होतं लांबचं, बाकी बऱ्यापैकी नाशिक मधले. सोमवारपर्यंत तुमच्या सर्वांपर्यंत किट पोहोचलेले असतील जर तुम्ही उद्यापर्यंत केलं तर, बाहेर गावचे असतील तर 1-2 दिवस लेट होईल. रविवारच्या क्लासमध्ये मी तुम्हाला होमवर्क दिलेला राहील की बुक कुठल्या पेजेस पर्यंत कम्प्लीट झालेला पाहिजे. क्लिअर करतो पुन्हा, कारण रविवार नंतर डायरेक्ट आपला क्लास होईल रविवारी, कारण मी सेकंड शिफ्टला असेल आणि एक आठवडाभर तुम्हाला पुरेल एवढा होमवर्क आहे. कारण साधारण मुलं जे 2 महिन्यात करतात ते आपल्याला 1 आठवड्यात शिकायचंय ऍज अ टीचर म्हणून. म्हणून पूर्ण आठवडाभर तुम्हाला होमवर्क पुरेल एवढा होमवर्क करायचा असेल, आणि याच्यानंतर जर कदाचित तुम्ही मागे राहिलात तर ती माझी जबाबदारी नाही, ती तुमची जबाबदारी. कारण म्हणून मी मागच्या रविवारपासून सांगतोय की वेळेवर तुम्ही रिस्पॉन्स केला तर आपल्याला गुड ऍक्टिव्हिटीज आपल्याला रन करता येतील. सो याबद्दल पुन्हा नो डिस्कशन फ्रॉम माय साईड. सो आपण युनिट रॉड सर्वांचा वरती घ्या, कारण इट इज अ कॉमन, याच्याबद्दल पुन्हा प्रश्न नको. ओके, युनिट रॉड वरती घ्या सर्वजण. युनिट रॉड इज द राईट हँड. एक अजून एक सूचना करतो, जर कदाचित तुमचा पहिला दिवस असेल तर मी आज रात्री झोपण्याच्या आधी आजचे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे प्रत्येक दिवसाचे पार्ट 1 पार्ट 2 करेल. तुमची जबाबदारी आहे, तुम्ही लेट जॉईन झाला असेल तर आधीच्या सर्व क्लासेसचे व्हिडिओ बघणं आणि इतरांबरोबर मॅच होणं. सो इट इज अ युनिट रॉड. हा सर्वांचा युनिट रॉड, हा अप्पर बीट्स, हे लोअर बीट्स. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. डिसिप्लिन विथ द डिसिप्लिन, जे कॉमन डिसिप्लिन आहे ते सरांच्या 9 - 6 - 3 + 6 + 20 हा 10
टेनचा रॉड, लेफ्ट हँड लेफ्ट हँड, हा माझा लेफ्ट हँड आहे, हा माझा राईट हँड आहे, सेट द झिरो सेट द झिरो सेट द झिरो. 94 मी जे आधी बोलतो ते लेफ्ट हँड वर, पुन्हा बोला माझ्या बरोबर, बोलायचं, इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, मी सर्वांचं तोंड बंद केलंय, मला लिप्स हालचाना दिसले पाहिजे. बोला सर्वजण, मी जे आधी बोलतो, बोला सर्वजण, मृण्मयताई बोला, मी जे आधी बोलतो ते लेफ्ट हँड वर आणि जे नंतर बोलतो ते राईट हँड वर. क्लिअर आहे? आधी जो अंक बोलला तो लेफ्ट हँड वर. फॉर एक्झाम्पल मी बोललो 259, इकडे लक्ष द्या, मी 259 बोललो, पण आता थोडस समजा आम्ही मॅच्युअर्ड आहोत, आम्ही थोडस ऍडव्हान्स लेवलला गेलो, तर या लेफ्ट हँडच्या बाजूला आम्हाला 200 दिसतो, 259 असा दिसायला लागतो, दिसतो. स्वातीताई असतील, अश्विनीताई असतील, शिंदेताई कदमताई असतील, तर दिसतो, सेट द झिरो. ओके, म्हणून जो आधी बोलतो ते लेफ्ट साईडला, लिहिताना आपण 359 असंच लिहितो आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सेट द झिरो. 62 - 11 11 साठी आधी -10 आणि -1 +3 +25 -77 +42 -33 +56 पहिले 50 आणि 6. वंडरफुल, आन्सर इज द 67. सो वंडरफुल, आय एम व्हेरी हॅपी, कारण जवळजवळ 90% रिझल्ट दिसतोय, 90% अॅक्युरसी आहे, 90% अॅक्युरसी आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली आहे, जरी होमवर्क पाठवला नसेल नो प्रॉब्लेम, मी सर्वांना सांगितलं होतं होमवर्क पाठवा, पण तुम्ही होमवर्क पाठवला नसेल तरी पण आय एम हॅपी, कारण 90% रिझल्ट दिसतोय. आता आपण प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करणार आहोत, एक 10 सम माझ्या बरोबर आणि नंतर 20 सम तुम्ही इंडिव्हिज्युअल करणार आहेत आणि सर्वांचा आन्सर आपण चेक करणार आहेत. सो एव्हरी वन रेडी फॉर द कॅल्क्युलेशन विथ मी. मला वाटतं मी फक्त एकच, मला यासाठी कॉम्युनिकेशन, स्वातीताई मला अनम्यूट करून ठेवा, मला काही वाटलं तर मला मदत कराल म्हणून प्लीज. हा, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन माझ्या बरोबर सर्वजण करा. आपण पहिले या सम बरोबर करणार आहोत सर्वजण, प्लीज. स्वातीताई प्लीज फक्त आवाज द्या मला. ओके ओके. 27 लेफ्ट हँड वर 20 आणि 7 राईट हँड वर, हा माझा लेफ्ट हँड आहे, मी बोललो त्याप्रमाणे करा प्लीज, पुढे जाऊ नका, मागे राहू नका, मी बोलतोय, मी सर्वांना समजेल या पद्धतीने जातो. 20 लेफ्ट हँड वर अँड 7 राईट हँड वर. ओके, -7 राईट हँड वर -7 +9 राईट हँड वर +9 -5 राईट हँड वरचा -5. सो आन्सर इज द, मी रीड करताना पहिले लेफ्ट हँड रीड करतो नंतर राईट, आन्सर इज द 24. आन्सर इज द 24. सर्वांनी प्लीज, सर्वांचं कदाचित कॉमन आन्सर असेल, मी 10 सम मी सॉल्व्ह करून दाखवतोय, नंतर 20 सम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. 74 आधी लेफ्ट हँड वर 70 आणि 4 राईट हँड वर. क्लिअर आहे? -3 राईट हँडच्या या लहान बोटाकडनं, म्हणजे अंगठीकडनं -3. काही जण अजून पण असं करतात, नाही चालणार, करंगडीकडनं -3 +8 हा 5 आणि 3 ओपन होतील +8 राईट हँड वर +8 -7 थंब आणि शेवटचे दोन बोट -7. इट इज अ डिसिप्लिन. आन्सर इज द, स्वातीताई क्लिअर? आन्सर इज द 72. आन्सर इज द 72. कदाचित सर्वांचा आन्सर माझ्या बरोबर मॅच झालं पाहिजे म्हणून मी एक्सप्लेन करतोय. याच्यानंतर हा डायरेक्ट लेवलचा क्लास संपेल, आपण रविवारी डायरेक्ट फॉर्म्युल्यांना सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट 90, आता फक्त 90 म्हणून लेफ्ट हँड वर 90 लेफ्ट हँड, मी प्रत्येक वेळेस बोलतोय प्लीज, 90 म्हटलं की लेफ्ट हँड +9 राईट हँड +9 -2 राईट हँड वरचे शेवटचे दोन बोट -2 करंगडीच्या साईडचे -2 -6 हा शेवटचा बोट आणि थंब -6. इट इज अ डिसिप्लिन, ही कॉमन सर्वांना रिक्वायर्ड आहे, पुन्हा दाखवतोय मी -6. आन्सर इज द, रीड करताना पहिले लेफ्ट हँड 90 आणि राईट हँडरचा 191. अशा पद्धतीने सर्वांचं मला मॅच होत असेल मी असं समजतो. 91 मी लेफ्ट आणि राईट पण बोलतोय. क्लिअर? फोर्थ नंबरचा सम 14 म्हणून 10 च्या रॉडवर लेफ्ट हँडवर 10 आणि युनिट रॉडवर 4
म्हणजे राईट हँड वर फोर. नेक्स्ट मायनस थ्री, करंगणीकडनं मायनस थ्री, करंगणीकडनं मायनस थ्री, थमच्या बाजूला ओपन आहे माझा बोट. प्लस सिक्स, थम आणि अजून एक शेजारचा बोट, प्लस सिक्स. बघा हा असा प्लस सिक्स केला, असा प्लस सिक्स. मायनस वन, शेवटचा बोट मायनस म्हणजे क्लोज केला, आणि आन्सर इज द 1616. आन्सर इज द 1616. आन्सर इज द 16. वंडरफुल, सर्वेजण माझ्याबरोबर मॅच होत असतील. ओके, 96, 90 म्हणजे पहिला लेफ्ट हँड वर 90 आणि 6 राईट हँड वर. लेफ्ट हँड वर 90, राईट हँड वर 60. मी लेफ्ट आणि राईट बोलतोय, आपला ब्रेन आणि बॉडीचं कॉम्युनिकेशन असलं पाहिजे प्लीज सर्वांना, पुन्हा क्लिअर, आपलं माइंड आणि बॉडीचं कॉम्युनिकेशन पाहिजे. 96 मायनस 6, राईट हँड वर मायनस 6, प्लस 7, राईट हँड वर प्लस 7. प्लस 7 म्हटली की असा ओपन झाला पाहिजे, प्लस 7. मायनस 2, हे लोअर बीट्स मायनस 2 केले आपण, लोअर बीट्स मायनस 2. आन्सर इज द 95. आन्सर इज द 95. सो अशा पद्धतीने पाच स माझ्या बरोबर तुम्ही सर्वांनी केलेत. आता थोडीशी डिफिकल्ट लेवल वाढवतोय आपण, आणि थोडस डिफिकल्ट लेवल, सोपंच आहे पण थोडीशी डिफिकल्ट लेवल. सो एव्हरीवन, पहिला दिवस असाल तरी पण तुम्ही करू शकतात मला बघून, फक्त प्रामाणिकपणे 100% प्रयत्न करा, तुम्ही सर्वजण कव्हर करू शकतात. 86 हा लेफ्ट हँडचा 80, कारण हा 50 आणि हे 30, 80 आणि हा 65 आणि हा 16 राईट हँड वर 6, 86. मायनस 6, प्लस 1, मायनस 80, प्लस 68, हा 60 आणि हा 8. आन्सर इज द 69. मी थोडस एक्सप्लेन करणं थांबवलं कारण आपण आता थोडस मॅच्युअर्ड होऊया, म्हणजे कारण नंतर तुम्हाला करायचंय, म्हणून मी इथं सर्व डिटेलिंग केलं. आता तुमचं आन्सर माझ्या आन्सर बरोबर मॅच झाला पाहिजे प्लीज. नेक्स्ट 80, हा बघा 80 माझा, प्लस 19, 19 साठी हा 10 आणि हा 9, 19 केलाय मी. मायनस 6, बघा माझा मायनस 6, मी आता हात सांगत नाहीये पण तुम्ही तुमचा हात 6 साठी युनिट रॉड कुठला आणि 10 चा रॉड कुठला तुम्हाला मॅच करा. प्लस 5, हा बघा हा प्लस 5 केला. मायनस 27, मायनस 20, हे बघा मायनस 20 आणि हे 7, मायनस 7 असा केला. आन्सर इज द 71. आन्सर इज द 71. कदाचित तुमचं सर्वांचं 100% माझ्याबरोबर मॅच होत असेल, मी असं ग्राह्य समजतो. सो नेक्स्ट सम 81, हा 80, 50 आणि 30, 80 आणि हा 1, 81. प्लस 8, उरले सर्व फिंगर्स ओपन, 8. मायनस 74, हे बघा मायनस 70 हा असा केला, हा मायनस 70 आणि हा 4, मायनस 74. मायनस 5, हा मायनस 5 असा केला. प्लस 76, हे बघा 70 असा हा, हे बघा 70 आणि 6. आन्सर इज द 86. आन्सर इज द 86. वाव, गुड, तुम्ही करतायत माझ्याबरोबर. प्लस 6, सॉरी प्लस 7, हे बघा हा प्लस 7. प्लस 80, इकडे 50 आणि हा 30 असा 80, 50 आणि 30 हा 80. मायनस 56, बघा मायनस 50 हा होतोय मायनस 50 आणि हा 6. प्लस 8, उरलेले सर्व बोटे ओपन झाले, 8. मायनस 60, हा मायनस 60 केला. आन्सर इज द 29. स्वातीताई बरोबर आहे? प्लस 60 सर. प्लस 60 का? सॉरी, सेट द झिरो, सेट द झिरो. मला पण, मी तुमच्या चेहऱ्यांकडे, तुमच्या सर्व कोण काय करताय, म्हणजे माझं लक्ष 50% तिकडे, 50% स्क्रीन कडे, म्हणून मे बी. ओके, ऍक्च्युली या सर्व्या गोष्टींना मला स्क्रीनची गरज नसते पण तुम्हाला दाखवायचे म्हणून मी ते बघून करतोय, नाही तर मला हे सर्व मे बी माझ्या माइंडली घेतो. ओके, पुन्हा एकदा 7, सर्वजण 7. प्लस 80, प्लस 80, बघा हा 7 आणि हा प्लस 80. मायनस 56, बघा मायनस 50 आणि मायनस 6. प्लस 8, प्लस 8 साठी पूर्ण फिंगर ओपन केले आणि प्लस 60. मला काहीतरी डाऊट आला होता तेव्हा म्हणून मी तुम्हाला कन्फर्म केलं आणि प्लस 60 हा पण, हा हे दोन बोट आहेत, हे दोन बोट ओपन झाले पाहिजे. प्लस 60 आणि आन्सर इज द 99. करेक्ट स्वतीताई? ओके, वंडरफुल. सर्वांना मे बी जे माझ्याकडनं चूक झाली
तिथं तुम्हाला सर्वांना डाऊट येत आला असेल, अरे हे काहीतरी गडबड करतायत, आणि तुम्ही कदाचित सर्वांनी जण कॅच केला असेल मला. नेक्स्ट लास्ट सम, 2 + 10 बघा, हा +10, हा +10 +85 बघा, हा 80 आणि हा 5 85. -2 बघा, -2 -95 -90 अँड -5. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 0. वाव, वंडरफुल. सो अशा पद्धतीने आपण 10 सम सॉल्व्ह केले. आणि बऱ्याच वेळा मी नेहमी सांगत असतो की हे सर्व सोपं आहे, सर्व सोपं आहे, फक्त माइंड अँड बॉडी कॉम्युनिकेशन, माइंड अँड बॉडी कॉम्युनिकेशन, क्योंकि दिमाग अलग बोलता है और अपना मन बोलता है अलग और अपना बॉडी अलग है. मतलब हे सब तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपण कुठं असतो आणि कुठला विचार करत असतो. सो इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. सो नाऊ आपण इमिजिएटली नंतर आपण शेवटी बोलूया काय तुमचे डाऊट्स असतील. कदाचित मला असं वाटतं की ज्यांचे हात वरती आले त्यांना हे सर्व समजलंय आणि मला फक्त चेहरे बघूया की मग पुन्हा त्यांच्यासाठी पण मी सांगेल पर्याय, नो प्रॉब्लेम. मला माहिती आहे आपल्याच फॅमिलीतले आहोत आपण सर्वजण, पण कुठं डाऊट असला पहिला दिवस असला तर बघूया आपण. अंजली मॅडम समजले का तुम्हाला? तुमचा हात वरती नाहीये, म्हणजे मला समजू द्या. प्रतीक्षा क्लिअर? हा मृण्मयी ताई बघू द्या मला जरा. माधुरी ताई काय डाऊट आहे का? मग हात वरती घ्या ना, लाईट बिल नाही येणार जास्त हात वरती घेतला तर. काही प्रॉब्लेम, मला समाधान वाटेल तुम्हाला समजलं असेल. वाव ओके, लाईट बिल नाही येणार जास्त. कदम ताई समजलंय का? नांदेडकर हा, कानबाई माता की जय, चांगलं वाटतं सर्वांना. ओके ठीक आहे, चला असं आमच्याकडे कानबाई माता असते, नो प्रॉब्लेम. सहज विनोदाने बोललो. सो ओके हा, आता पुढचं एक नोटबुक आणि पेन घ्या सर्वजण, आपल्याला थोडासा एक आन्सर शीट तयार करायचं. ओके नो प्रॉब्लेम. ओके सो सर्वजण काय करायचंय, प्लीज असा एक आन्सर शीट तयार करा प्लीज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ए आणि बी प्लीज, एव्हरीवन ए आणि बी, ए आणि बी आणि 1 to 10 जस्ट 3 कॉलम सॉरी 11 कॉलम आणि 3 रोज. झालं की कोणीतरी मला हात वरती करा, म्हणजे मला समजेल की पुढच्या याला जायचं आपल्याला. कारण मी खूप सारं बोलेल आणि सांगण्यापेक्षा इथं जास्त प्रॅक्टिकलवर भर दिला जाईल, म्हणून मी सांगत असतो 70% प्रॅक्टिकल आणि 30% माझं बोलणं, माझं शिकवणं. एक सुरुवातीला बेस खूप चांगला स्ट्रॉंग झाला की नंतर आपला फास्ट आपोआप होणार आहे. सोनाली ताई झालंय आन्सर शीट तयार? खेडेकर ताई झालंय तयार? नो प्रॉब्लेम, फक्त हात करा मला, आता मी बोलायला परमिशन नाही देणार. ओके ठीक आहे चलो. ओके झालं असेल, रफली साध्या पद्धतीने केलं तरी चालतं. ओके सो नाऊ स्टार्ट युअर टाइम. एक आपण एक 10 मिनिटाची प्रॅक्टिस आहे, 10 मिनिटाची सर्वांसाठी. प्रामाणिकपणे फक्त माइंड बॉडी आणि कॉन्सन्ट्रेशन प्रामाणिकपणे सर्वांनी करायचंय. ओके स्टार्ट करूया. केलंय सर्वांचं आन्सर शीट? सो नाऊ युअर टाइम इज स्टार्ट. ओके स्टार्ट प्लीज एव्हरीवन. ए कॉलम प्लीज एव्हरीवन. शीतल ताई प्रयत्न करा, प्रयत्न करा, काही प्रॉब्लेम, तुमचा पहिला दिवस असेल तरी प्रयत्न करा, काही प्रॉब्लेम नाही, ट्राय करा, मी सांगतो नंतर करून बघा. लेफ्ट राईट हँड दोघा हाताने करून बघा.
कदमताई जमताय ना, दोघ हाताने करताय. ओके गुड गुड वर्क. हाँ ओके मैम, नो प्रॉब्लम, यू आर चैंपियन, वंडरफुल. मतलब आपने 1:50 में कर दिया, नो प्रॉब्लम, गुड. सांगायचंय का तुम्हाला? नाही नाही, जस्ट मी हात बघतोय, हात बघतोय कोणाच्या वरती आले असं. आपल्या टेकवानी ताई आहेत ना चेन्नईच्या, ते मागच्या 15 दिवसापूर्वी जॉईन झाल्यात, पण दिस इज व्हेरी इंटरेस्टेड, म्हणून ते ऑलरेडी त्यांच्याकडे किट पोहोचलं आणि ते भरपूर रोज प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे स्पीड वाढलाय त्यांचा. हात वरती केला की समजतं मला साधारण. ओके ताई, नो प्रॉब्लेम. हा ओके ताई, मला आता काहींचे नावं नाही दिसत समटाईम. ओके, पण हात वरती येत आहेत हळूहळू. सर्वांचे चेहरे मला अजून ओळखीचे नाही आहेत, पण होतील हळूहळू. हा अर्चना ताई, जोरात प्रॅक्टिस करा. हा झालं वाटत. ठीक ठीक आहे, ठीक. ओके मेघा ताई, ओके, घाबरू नका, बाकीच्यांचं होतंय म्हणून नो प्रॉब्लेम, भरपूर वेळ आहे अजून, आपली कॉम्पिटिशन नाहीये, शांततेत करा. ओके ओके ताई, रोकले ताई. ओके ज्यांचे कॅमेरे बंद असतील त्यांना रिक्वेस्ट करतो. ओके कदम ताई, ओके ओके, त्यांनी सर्वांनी कॅमेरे ऑन ठेवत जा, म्हणजे मला तुम्ही नेमकं काय करताय ते समजलं पाहिजे. ओके ताई, राजश्री ताई, जाधव ताई, ओके प्रतीक्षा, ओके जमते ना. ओके एक लास्ट एक मिनिट बाकी आहे, होऊ द्या उद्या सर्वांचं, आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय, वी आर द फॅमिलीयर, आपण एका फॅमिलीतले मेंबर आहोत, सर्वांना बरोबर घेऊन जायचंय. एक अर्धा मिनिट. ओके अंजली ताई, ओके ओके वैभवी ताई, ओके भाविस्कर सर, ओके झालं तुमचं. ओके ठीक आहे, जस्ट असाइनमेंट आहे ही, इट इज नॉट कॉम्पिटिशन. हा काही स्पीड नाही, आपली कोणाची स्पर्धा नाहीये, आपल्याला फक्त शिकायचं आहे, शिकायचा भाग आहे. ओके सो मला वाटतं थांबूया, काही राहिलं असेल, मला वाटतं जवळजवळ 90% सर्वांचं झालंय. सो रेडी फॉर द नेक्स्ट बी कॉलम. ओके सो बी कॉलम प्लीज एव्हरी वन, बी कॉलम साठी रेडी. ओके प्लीज फास्ट. सोनेने ताई करतायत ना, वैशाली सोनवणे ताई करतायत ना, तुमचं पिल्लू मध्ये दिसतंय मला. हा ओके ओके कम्प्लीट, नो प्रॉब्लेम.
आपला टाइम संपताना क्लास पण संपेल, त्याच्यानंतर फक्त 10 मिनिटं घेणार आहोत आपण, बरोबर? म्हणजे एक 40 मिनिटं आणि ते 10 मिनिटं, म्हणजे एक तासाच्या आत संपवणार आहोत. म्हणून मग नंतर सर्वजण जॉईन व्हा. काही पर्वासाठी काय करायचं त्याच्याबद्दल बोलायचं, काय सर्वांनी तयारी करून ठेवायची परवाच्या क्लासची आणि होमवर्क साठी? सोनाली ताई, तिला जास्त फास्ट जमतंय का तुम्हाला जमतंय? तिला जमतंय तुमच्यापेक्षा फास्ट. ठीक आहे. ओके, ठीक आहे. मी नावं घेणार नाही कोणाचं झालं असेल तर, बाकीच्यांना त्याच हे होतं फिलिंग, पण छान करताय सर्वजण, नो प्रॉब्लेम, गुड. नाथा मैम, अगर कैमरा ओपन रखा तो अच्छा रहेगा. ओके, ठीक है, कंटिन्यू, नो प्रॉब्लम. एक मिनिट अजून करूया सर्वजण, आणि कदाचित जर आपली मीटिंग संपलीच तर सर्वजण पुन्हा जॉईन व्हा फॉर द नेक्स्ट वीक प्रिपरेशन, काय करायचं त्याचं. धनश्री पाटील ताई, झालं वाटतं? झालं वाटतं. ओके, ठीक आहे. एक शेवटचे 1-2 सेकंद बऱ्याच जणांचं चाललंय, करून घ्या कंटिन्यू. आपली मीटिंग पण थांबेल, बऱ्याच जणांचं झालेलं पण आहे. ठीक आहे ना? ठीक आहे, मी नाव नाही घेणार, बऱ्याच जणांचं झालेलं आहे, नो प्रॉब्लेम. मीटिंग थांबली तर पुन्हा जॉईन करा. ओके, अजून 1-2 जण करताना दिसतायत मला. ठीक आहे, चलो, नो प्रॉब्लेम, थांबूया. ओके, वंडरफुल. एस 90-90% करा 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 ताई, कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, थांबूया तरी पण. एक साधारण हे कॅल्क्युलेशन किती वेळात होतील माहिती का? जेव्हा तुम्ही एक्सपर्ट व्हाल ना,